जात धर्म भेद विसरून एकोप्यानं सण साजरे करण्याची कोल्हापूरची जुनी परंपरा आहे म्हणूनच ईद असो किंवा गणेशोत्सव हिंदू मुस्लिम बांधव हे उत्सव गुण्यागोविंदाने आणि तितक्याच श्रद्धेनं साजरे करतात कोल्हापुरातील आरिफ पठाण या मुस्लिम रिक्षाचालकानं गेली आठ वर्ष दिवसभर गणेशमूर्ती घरपोच करण्यासाठी मोफत सेवा पुरवली आहे यंदाही पठाण यांच्या पुढाकारानं दिवसभरात पंचवीस रिक्षांद्वारे साडेपाचशे गणेशमूर्ती घरपोच करून सामाजिक बांधिलकी जोपासली कोल्हापुरातील निवृत्ती चौकामध्ये राहणाऱ्या अरिफ पठाण यांचा गेल्या अकरा वर्षांपासून रिक्षाचा व्यवसाय आहे या व्यवसायावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो आठ वर्षांपूर्वी अरिफ यांनी गणेश चतुर्थी दिवशी मोफत रिक्षा सेवा पुरवण्याचा निश्चय केला आणि त्यावेळेपासून त्यांनी गणेश चतुर्थीला गणेश मूर्ती घरी नेण्यासाठी मोफत रिक्षा उपलब्ध करून द्यायला प्रारंभ केला एक मुस्लिम रिक्षा चालक गणेश भक्तांना दिवसभर मोफत रिक्षा सेवा देतोय म्हटल्यानंतर इतर रिक्षा चालकही त्याचं अनुकरण करू लागले गेल्या वर्षी अरिफ पठाण यांच्या पुढाकारानं गंगावेश इथं महालक्ष्मी पश्चिम दरवाजा रिक्षा स्टॉप उभारला आणि तब्बल वीस ते बावीस रिक्षांचं नियोजन करून मोफत रिक्षा हा उपक्रम सुरू केला यंदाही गंगावेश इथं महालक्ष्मी पश्चिम दरवाजा इथं रिक्षा स्टॉप उभारण्यात आला होता आरिफ पठाण यांनी स्वतःबरोबर इतर चोवीस रिक्षा व्यावसायिकांना सोबत घेतलं आणि सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी चार वाजेपर्यंत स्वखर्चानं गणेशमूर्ती घरपोच पोहोचवण्याची मोफत सेवा दिली शहराच्या उपनगरातील एस एस सी बोर्ड आर के नगर जीवबानाना पार्क फुलेवाडी लक्षतीर्थ वसाहत राजलक्ष्मी नगर आपटेनगर कुशिरे खुपिरे हनुमंतवाडी शिंगणापूर केरले या भागात पाचशे पन्नासहून अधिक भाविकांना आरिफ आणि त्यांच्या सहकार्यांनी मोफत रिक्षा सेवा दिली पत्रकार नंदकुमार वेठे प्रमोद नांगरे जयंत जाधव प्रवीण पोवार आणि सतीश सावरतकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला राजेंद्र शिंदे गेली सहा वर्ष गणेश भक्तांसाठी मोफत रिक्षाचा उपक्रम राबवत आहेत आजही त्यांनी आपल्या रिक्षातून बुधवार पेठ रमणमळा सोनतळी आणि शहरातील विविध भागात अठरा गणेशमूर्ती पोहोचवण्याचं काम केलं